गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारी दिवा सावंतवाडी ट्रेन पूर्णपणे भरली. जागा न मिळाल्यामुळे रेल्वेमध्ये उभं राहून भरावी लागली कोकणची वाट. कोकणवासियांचे दरवर्षीप्रमाणेच हाल. गणेशोत्सवादरम्यान आवाजाची मर्यादा ओलांडू नका. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं आवाहन. गणेश मंडळ आवाहनाला प्रतिसाद देणार का याकडे लक्ष. निवृत्ती वेतनासाठी सर्व पर्याय खुले. MBS, UPS आणि सुधारित पेन्शन स्कीम पैकी कुठलाही पर्याय निवडता येणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. पंकजा मुंडे आज घेणार दौंड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा आढावा. पंकजांवर पुण्यामधल्या विधानसभेची जबाबदारी. कंगना राणावतच्या इमर्जन्सी चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर. प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपटात समाजाचं चुकीचं चित्रण दाखवल्याचा आरोप. नागपुरात 100 एकर जागेत फिल्म सिटी उभारली जाणार. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. चित्रपट आणि मालिकांसाठी होणार फिल्म सिटीचा वापर. उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर शहरामध्ये काही वेळेपासून जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. आज दिवसभर पावसाचा अंदाज. नंदुरबारमधील सातपुड्यातील प्रसिद्ध बारामुखी धबधब्याचं विहंगम दृश्य. 3 राज्याच्या पर्यटकांना या धबधब्याची घुरळ. अनेक पर्यटकांची परिसरात हजेरी मात्र परिसरामध्ये सोयी नसल्यामुळे त्यावर उपाय काढण्याची मागणी. चंद्रपूर शहरामध्ये घरामध्ये बिबट्या शिरला. जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न. घराभोवती बघ्यांची गर्दी. सांगलीतल्या आटपाडीच्या पठ्ठ्यानं रचला इतिहास. शॉर्टपुट मध्ये सचिन खिलारी. पॅरालिम्पिक मध्ये रौप्य पदक.